नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल. डॉक्टर म्हणजे एकदम फालतू, मग मी फक्त स्नेहल. कशासाठी बनून राहिले मी हा व्हिडिओ? काय करणार? अडलं हरी गाढवाचे पाय धरी. मोदीजींनी सांगितलं होतं ना काल तुम्हाला, मिरवणुका काढायला, रॅल्या काढायला. हा कोरोनासाठी चाललेला उपद्व्याप तुम्हा लोकांना कळतच नाही ना. आम्ही डॉक्टर्स वेडे, ती WHO वेडी, तुम्ही मात्र तेवढे अतिशहाणे. ते इटलीतले लोक व्हिडिओ बनवून बनवून पाठवतायत की त्यांनी केलेल्या चुका तुम्ही नका करू. पण नाही, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. अरे बाळगा ना, जरा भीती बाळगा, कोरोना व्हायरसची भीती बाळगा. हवेमार्फत नाही पसरत, खोकल्यातले थेंब जर वस्तूवर पडले आणि त्याच वस्तूंना तुम्ही हात लावला आणि ते तोच हात जर तुम्ही नाका तोंडाला लावला तर कोरोना होतो. नाही नाही, आम्ही रोज 2 चमचे चमनप्राश खातो, रोज 1 उकडलेलं अंड खातो, आई डिंक्याचा लाडू खाऊ घालते, आम्हाला तसली भानगड होत नसते. अरे अवकाळीच्यानो, तुम्हाला नुसतं संक्रमण होऊन रोग नाही झाला तरी दुसऱ्यांना होईल ना. ते केस पिकलेले म्हातारे, नुकते जन्मलेले केस नसलेली पोरं आणि पोटात पोरं असलेल्या बाया, हे तुमच्या एवढे स्ट्रॉंग अमूल कोल्हे नाही येत ना. कोरोना कोणावर करुणा नाही करत ना. बसा, जरा घरातच बसा. ती चपाती अजून पण भारताचा नकाशा बनते, तिला गोल बनवा, क्राफ्ट बनवा, केक बनवा. आई रोज रोज राबते, तिला हेल्प करा. शाळेतल्या मुलांना पबजी खेळायला नाही मिळाली सुट्टी, वर्षाताईंनी म्हटलंय ना पुढच्या येतेत पाठवू म्हणून. मग जरा रामरक्षा वाचा, भीमरूपी वाचा. इतकंच बोर होत असेल ना तर पापड कुरड्या बनवा आणि त्या वाळत घाला, पण घरातच बसा प्लीज. क्रिकेट खेळू नका ना, बाहेर हिंदडू नका ना, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका ना, डीमार्ट मधून 4-4 महिन्याचं सामान भरू नका ना. आम्ही डॉक्टर्स थांबलो ना तुमच्यासाठी इथे. ते पोलीस दादा, सायंटिस्ट काका, नर्स मावशा, वरिष्ठ कर्मचारी सगळे तुमच्यासाठी थांबलेत, पण तुम्ही मात्र घरातच थांबा. कोरोनाला नाही कळत ना तुम्ही BJP आहात, समाजवादीचे आहात, राष्ट्रवादीचे आहात की म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आहात. सॅनिटायझरचा वापर करा ना. घरातून बाहेर पडायचंच असेल तर मास्क वापरा ना. हातातोंडाला नाकातोंडाला हात लावताना हात स्वच्छ धुवा ना. सामाजिक अंतर ठेवा ना. आपण सगळे मिळून कोरोनाला दूर करू ना.